शिक्षणाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या शिक्षणाबाबत विचार करताना मूलभूत गोष्टीकडे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण अत्यावश्यक आहे नव्हे, शिक्षण मानवी जीवनाशी अत्यंत निगडीत अशी गोष्ट आहे. पृथ्वीच्या पाठीवर जन्माला येणारे बालक, प्रत्येक मनुष्य हा नेहमी काही ना काहीतरी शिकत आला आहे आणि हा म्हणून शिक्षण हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. नव्हे, जन्म जन्मांतरीचे संस्कार घेऊन शिक्षण बालकापासून त्याच्या अवस्थेपासून त्याची सुरुवात होते. ते शिकवावे लागत नाही, निसर्ग शिक्षणाची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे. बालकाच्या शिक्षणाची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे आणि म्हणून जन्माला येणारे प्रत्येक बालक हळूहळू होठ हलवते, ते चेहऱ्यावरील हावभावावरून विचार व्यक्त करते, त्याला काय पाहिजे काय नको सांगत असते आणि त्याच्याजवळ त्याची आईही शिक्षिका असते आणि तिलाच त्याच्या भावना कळत असतात. त्या मुलाबरोबरच त्या बाळाबरोबरच आईचे वात्सल्य तिच्या डोळ्यातून त्या बालकाला काहीतरी शिकवत असते. म्हणजे हे सर्व निसर्गाची करामत आहे. आईला पाना फुटतो, बाळाला भूक लागल्याचं कळते. शिक्षणाची सुरुवात इतकी महत्त्वाची असताना आजच्या काळात देण्यात येणारे आपले शिक्षण किती क्षुद्र आहे याची खंत वाटते. ज्यावेळी आपण काही गोष्टी शिक्षणासाठी निर्माण करतो, नव्यानं निर्माण करतो, शिक्षण व्यवस्था झाली म्हणतो, ती व्यवस्था या मूलभूत गोष्टीवर आधारलेली आहे का याचा प्रथम विचार करायला पाहिजे. या मूलभूत गोष्टी टाळून देण्यात येणारे शिक्षण हे त्या माणसाला फरफटत नेते, त्याची प्रगती ही वाम मार्गाला सुद्धा जाऊ शकते. तर त्यामुळे या गोष्टीचा अत्यंत खोलवर विचार करण्याची आपणाला आवश्यकता आहे. भारतासारख्या देशामध्ये बाहेरच्या जगातून शिकण्यासारखं काय आहे की काय नाही याचा सुद्धा विचार देशातल्या विचारवंतांनी केला पाहिजे. आपल्या संस्कृतीकडे पाठ वळवून बघितलं पाहिजे, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याकडे काय आहे याची तुलना करायला काय हरकत नाही, पण विचारपूर्वक प्रगतीच्या नावाखाली काहीतरी नवीन करतो आहोत असे आपण समजतो ते नवीन नसतेच. नवीन आपण कधी काही करतच नसतो. जे काही असतं ते मानवामध्ये परमेश्वरानं म्हणा, कोण ईश्वर नामाची व्यक्ती आहे, शक्ती आहे किंवा निसर्ग शक्ती आहे असं म्हणूया, हा निसर्ग हे सगळं शिकवत असतो, तो मोठा शिक्षक आहे आपला. आणि म्हणून नैसर्गिक रीतीनं जे जे मिळेल, जे जे माणसापर्यंत पोचेल ते शुद्ध होऊन पोचावे, त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ होऊ नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि आज भेसळ वाढली आहे, शिक्षणामध्ये भेसळ वाढली आहे, लोकांच्या मध्ये फूट पडते आहे, त्यांच्या भावनामध्ये विचारामध्ये अंतर आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या शिक्षणाचा प्रगतीसाठी उपयोग होतो असं वाटतं, परंतु ते खरं आहे की नाही हे आता पारखून बघायला पाहिजे. आपल्या देशामध्ये
आज काय चाललं आहे, तर आपल्या शिक्षण पद्धतीत एक शासनाचा भाग हा फार मोठा आहे आणि शासनकर्त्यांच्याकडून शिक्षणाची गोष्ट घेणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. शासनकर्त्यांना वाटतं ते, शासनकर्त्यांना बरोबर वाटतं ते, आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे लोकांनी शिकावं ही गोष्ट निसर्गाच्या विरोधात आहे, मानवी जीवनाच्या मानवी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. शासन हे नेहमी हे शासक असतात, ते शिकवत नाहीत, शिक्षा देतात. शिक्षा देणे चांगुलपणाच्या नावाखाली काहीही लोकांच्या घळी उतरवणे आणि अशा प्रकारे शासकांची भूमिका ही प्रत्येक ठिकाणी चांगलीच असेल, बरोबर असेल, प्रगतीची असेल, प्रगतीचे दिसेल, परंतु ती प्रगतीची आहे की नाही हे पाहण्यासाठी शिक्षणाच्या सर्व मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ते शिक्षण देण्यास पात्र कोण याचाही विचार केला गेला पाहिजे. यासाठी आपण आपल्या भूतकाळाकडं आत प्रवेश केला पाहिजे, बघितलं पाहिजे की पूर्वी काय काय घडलेलं होतं, मानवी जीवनामध्ये काय काय घडलेलं होतं, आणि त्याचा काळ आपणाला पाहण्यासाठी म्हणून काही अंशी आपल्याकडं काही ग्रंथ आहेत जुने. त्या जुन्या ग्रंथातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे गीता. भगवद्गीता ही श्रीकृष्णाने सांगितली, भगवान श्रीकृष्णाने सांगितली. तो शिक्षक काय सांगतो लोकांना, काय सांगतो आणि युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी सांगतोय, हे एक बघा, लक्षात घ्या. चांगल्यात चांगला मनुष्य शासक हा काय सांगतो, तर युद्ध कर. मग त्याचा त्याचे जे भावार्थ आलेत त्यातनं निर्माण झालेत त्याचा विचार आपणाला करायला पाहिजे. त्याच्या अगोदरचा काळ, भगवद्गीतेच्या अगोदरचा काळ जो होऊन गेला, त्या काळातील लोकांनी ज्यांनी शिक्षण नावाचे काही गोष्ट त्यांच्याकडे होती त्याच्याही अगोदर, पण लिखित स्वरूपात नसेल, वेदकालीन भाषा ही अत्यंत उच्च दर्जाची या गोष्टी त्यामध्ये होत्या. त्याचबरोबर मानवी जीवनाला फसवण्याची क्रिया करणारे काही संदेश त्या काळच्या शासकांनी आणि शासकांच्या हस्तकांनी मिळवले आणि त्यामुळे त्या शिक्षणाचा उपयोग ही लोकांना मागं ढकलण्यात झाला. विविध जाती निर्माण झाल्या, वेगवेगळे संस्कृती, त्याचे अर्थ वेगवेगळे लावले गेले आणि त्यामुळं काही मुठभर लोकांनी ज्यांना संस्कृत भाषा समजत होती त्यांनी त्या शिक्षणाचा, त्या भाषेचा दुरुपयोग केला आणि त्या दुरुपयोगातून मानवावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. लहान मोठा जातीय व्यवस्था, कमी अधिक अशा प्रकारच्या या व्यवस्थेनं आपण दीर्घ काळ या व्यवस्थेतून चालत चालत आत्ता आलेलो आहोत. आणि त्या व्यवस्थेतून बऱ्याच चांगल्या गोष्टी सोडून दिल्या आणि त्यातील नको असलेल्या गोष्टी आपण शासनकर्त्यांनी लादल्यामुळं किंवा त्यांच्या आश्रयाला असणाऱ्या माणसांनी त्याचा गैरफायदा घेतल्यामुळं अशा प्रकारे आजपर्यंत भोगत आलो. अगदी इंग्रजांचं शासन येईपर्यंत, परकीय हल्ले होईपर्यंत,
आणि परकीय सत्ता येईपर्यंत आम्ही त्या झोकडाखाली जे शिकलो त्यामुळं आपली प्रगती खुंटलेली आहे. आणि आजही असा विचार करतोय की कुठंतरी भारताच्या बाहेरील विद्यापीठ मोठमोठ्या संस्था तिथे जाऊन शिकावं आणि तिथे जाऊन मोठं शिक्षण मिळेल, चांगलं शिक्षण मिळतं अशा भावना आमच्या लोकांनीच करून घेतलेली आहे असं वाटतं. यासाठी आज असा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपणाला कोणत्या मार्गाने जायचं आहे. प्रगती करायची आहे, प्रगती आवश्यकच आहे, प्रगती होतच असते, कालानुसार होणारच, थांबवता येत नाही तिला, पण ती प्रगती योग्य मार्गाने जाणं अतिशय आवश्यक आहे. आणि ती जाण्यासाठी म्हणून भारतीय शिक्षण पद्धतीचा नवा आखाडा, नवा आराखडा विद्वानांनी तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट या देशामध्ये घडली की इंग्रज आले, इंग्रजांनी आपल्यावर सत्ता मिळवली, आपणातले राज्यकर्त्यांना त्यांनी नामोहरम केलं, कारण सगळे परकेच होते बरेचसे त्याच्यामध्ये सत्ताधारी, आणि त्यांना नामोहरम केले, त्यांच्याकडची सत्ता काढून घेतली. त्यामुळं राजशाहीची जी सत्ता होती ती लहरी सत्ता ही हळूहळू कमी झाली. इंग्रजांचा काळ हा 150 वर्षाचा मधला, हा ते सत्ता नाहीशी करण्यात जनतेला सहकार्य करण्याचा मार्ग त्यात सापडला. आणि म्हणून आजचा जो अखंड भारत दिसतो आहे तो त्या भूमिकेतून दिसतो आहे. या भारताला शिक्षण घेण्यासाठी गेल्या 150 वर्षात इंग्रजांच्या काळापासून आपण काय काय शिकलो आणि कसं कसं शिकलो याचा मागोवा आपण पुढच्या प्रकरणात घेऊ.